नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी आणि सहज होईल आज सुद्धा आपण एकवचन द्विवचन आणि बहुवचन यामध्ये वाक्य परिवर्तन कसं करायचं म्हणजे एकवचनी वाक्य असेल त्याला बहुवचनी करायचं कसं आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलंच पण आज आपण द्विवचन सुद्धा बघणार आहोत म्हणजे वाक्य असेल त्याचं कसं करायचं एक वचनी वाक्य असेल त्याचं बहुवचन कसं करायचं आणि त्याचबरोबर काळ कसा बघायचा वर्तमान काळ आपण स्पेसिफिकली आज बघणार आहोत वर्तमान काळालाच संस्कृतमध्ये लकारह असं म्हटलं जातं ठीक आहे त्यासाठी तक्ते कोणते पाहायचे तर लटलकार हा जो तक्ता आहे आठवीच्या पुस्तकात आहे लट लह म्हणजेच वर्तमान कालह प्रत्येक काळाचे दोन प्रत्यय असतात परस्मयपद आणि आत्मनेपद सध्या आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण परस्मय पद असणारेच प्रत्यय बघणार आहोत तेच धातू बघणार आहोत आता त्याच्यामध्ये काय काय पाहायचं आहे तर ती तह अंती सी थह थ मी वह मह प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष वचन एक वचन द्विवचन बहुवचन सगळ्यात पहिला जो तुम्ही तक्ता बघता तो तुम्हाला तक्ता समजला पाहिजे त्याचा वापर तुम्हाला समजला पाहिजे आता उत्तम पुरुष हे कशासाठी वापरतात जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा म्हणजेच मी स्वतःबद्दल बोलत असेल तर मी वापरेन एकटी असेन तर आम्ही दोघं जण असू तेव्हा मी वह वापरेन आणि मी आणि भरपूर जण असू आम्ही सर्व तर मी मह प्रत्यय वापरेन माझ्या क्रियापदाला मी जे काही करेन लिहित असेन खात असेन पित असेन धावत असेन जे काही असेल याप्रमाणे मी प्रत्यय वापरणार मी स्वतः इन्वॉल् असली पाहिजे त्या क्रियेमध्ये तो उत्तम पुरुष मध्यम पुरुष म्हणजे तुम्ही मी आहे मी तुमच्याशी बोलतेय तर तुम्ही माझ्यासाठी काय आहात मध्यम पुरुष मग जर तुम्ही एकटेच असाल तर सी लागणार तुम्ही दोघं जण असाल तर थ लागणार आणि तुम्ही आता सगळेजण आहात म्हणून फक्त थ लागणार आता मी आणि तुम्ही दोघं नाही आहेत म्हणजे मी माझ्याबद्दल बोलत नाही आहे मी तुमच्याशी बोलत नाही आहे मी रामायणातल्या रामाबद्दल बोलतेय तर तो राम कोण आहे तर तो प्रथम पुरुष प्रथम पुरुष आपण संस्कृतमध्ये बोलतो पण इन जनरल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आपण तृतीय पुरुष किंवा थर्ड पर्सन बोलतो मी स्वतः नाही आहे माझ्या समोरील व्यक्ती नाही आहे कुठली तरी तिसरी व्यक्ती आहे रामायणातला राम आहे तर मी त्याला तो राम म्हणणार म्हणून एकटा असेल तर ती दोघं असतील तर तह म्हणजे राम आणि लक्ष्मण दोघं असतील तर तह आणि सगळी संपूर्ण वानरसेना असेल तर अंती अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत आणि हे वर्तमान काळ आहे आणि त्याच्यामध्ये पण फक्त परस्मे पद आपण पाहत आहोत आता एक वाक्यच बघूया आपण पहिलं वाक्य आहे वानरह वनम गच्छती आणि आपल्याला ऑर्डर काय दिली आहे करायला सूचना दिलेली आहे बहुवचन करा वानरह म्हणजे एक माकड मग मा अनेक माकडे असं जर करायचं असेल तर त्याचं अनेक वचन काय होणार वानराहा काही काही मुलांना इथेच प्रश्न पडला असेल की वानरहचं वानराहा झालं कसं मिसना कसं कळालं मॅडम न कसं कळालं की तिथे वानराहा झालं तर वानरह हा शब्द तुमच्या आठवीतल्या देवह या तक्त्यानुसार आहे आता काही काय मुलांना हा पण प्रश्न असेल की तुम्हाला कसं कळालं देवहचा तक्ता बघायचा आहे कारण वानर हा शब्द बोलून बघा वान र अ चा साऊंड येतोय की नाही शेवटी आणि देव अ चा साऊंड येतोय की नाही शेवटी म्हणजेच देवचाच तक्ता का बघायचा कारण दोघांचा जो एंडिंग आहे तो अ आहे म्हणजे अकारांत शब्द आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे आपण देवाचा तक्ता बघत आहोत मग आता तुम्ही देवाचा तक्ता बघा मी इथे तुमच्यासाठी केलेला आहे एकटा देव असेल तर आपण देवह म्हणतो आणि अनेक असतील तर आपण काय म्हणतो देवा हा मग त्या जागी माकड माकडासाठी शब्द वानरह आहेत तो वापरून बघा एकटं माकड असेल तर आपण त्याला म्हणतो वानरह आणि अनेक माकडे असतील तर त्यांना काय म्हणणार देवाहाप्रमाणे वानरा हा कळलं तुम्हाला तर इथे आपण काय केलेलं आहे वानरह हे एक वचन होतं त्याला बहुवचन केलं क्लिअर वनम हे वनम तसंच राहणार कारण वन एकच आहे जंगल एकच आहे त्याला आपल्याला काही करायचं नाहीये गच्छती आता एक माकड होतं म्हणून इथे बघा माकड मी आहे का स्वतः आहे का मी नाही तुम्ही आहात का नाही म्हणजे हे बघायचं नाही हे बघायचं नाही माकड कुठला तरी असा एक तिसरा ति हो। आहे ज्याच्याबद्दल मी बोलत आहे किंवा ज्याच्याबद्दल आपण वाक्य वाचत आहोत म्हणजेच तो थर्ड पर्सन आहे प्रथम पुरुष आहे आपला संस्कृतमधला आता माकड जेव्हा एक होतं तेव्हा आपण ती प्रत्यय बघितला बघितला की नाही इकडे ती दिसतोय की नाही ती एक मिनटं हां दिसला आणि आता आपल्याला काय सांगताय ते बहुवचनी करा मग ह्या तीच्या रिप्लेसमेंटमध्ये बहुवचनीला आपल्याला काय करावं लागणार आहे अंती व्हेरी गुड त्यामुळे इथे काय झालंय हा ती निघून जातो आणि तिथे अंती आढळतो म्हणजे ओरिजिनल शब्द असतो गच्छ गच्छमध्ये अंती अ हा मिक्स होतो याच्यामध्ये मर्ज होतो संधी होते आणि मग शब्द बनतो गच्छंती कळलं क्लिअर व्हेरी गुड आता पुढे जाऊया दुसरं वाक्य बघा <coughs> सॉरी काकह एक मिनिट काकह वृक्षे उपविशती काक म्हणजे कोण कावळा कावळा हा काय करतो झाडावर उपविशती म्हणजे बसलेला आहे एक कावळा झाडावर बसलेला आहे त्यांनी काय सांगितलंय द्विवचन करा द्विवचन म्हणजे किती कावळे करावे लागतील ला, आता आपल्याला दोन कावळे करावे लागणार मग दोन कावळ्यांसाठी काय शब्द आहे परत देवाचा तक्ता बघा कारण काकह शब्द पण अकारांत आहे देवह प्रमाणे चालणार देवह म्हणजे एक देव देव म्हणजे दोन देव मग काकह म्हणजे एक कावळा मग काकव म्हणजे किती कावळे दोन बरोबर म्हणून आपण इथे लिहिलं काकव त्याच्यानंतर वृक्षे वृक्षे ॲज इट इज राहणार कारण एकाच झाडावर परत ते दोघ जण बसलेले आहेत येऊन आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा वरती एकच कावळा होता म्हणून आपण उपविष ती केलं पण मग दोन कावळ्यांसाठी काय करावं लागणार या तक्त्यात बघायचं दोन कावळ्यांसाठी काय शब्द आहे तह आहे म्हणून आपण क्रियापदाला काय केलेलं आहे उपविश तह ती काढून टाकायचं आणि उपविश तह कळलं अशा प्रकारे म्हणजेच तुम्हाला तुमचे जे कर्ते आहेत जसं इकडे करता होता सब्जेक्ट होता वानरह हो, त्याच्यासाठी देवह बघायला लागला इथे कावळा होता तर देवहच बघायला लागला आणि क्रियापद आहे म्हणजेच वब आहे त्याच्यासाठी तुम्हाला वर्तमान काळाचे प्रत्यय बघायला लागत आहेत अशा दोन तक्त्यांचा तुम्हाला वापर करायचा असतो पुढचं वाक्य बघूया ओके okay. गृहे अपत्यम हसती गृहे म्हणजेच काय तर गृहे म्हणजे घरात सप्तमी विभक्ती आहे देवेप्रमाणे हे बघा दिसतं इथे सप्तमी देवे तसं गृहे झालेलं आहे गृहे म्हणजे घरात अपत्यम म्हणजे लहान मूल हसती हस्त लहान मूल हसत आहे कुठे घरात हे वाक्य आहे एकवचने एकच बाळ आहे घरात हसतंय तुम्हाला काय सांगितलंय बहुवचन करायचं घर एकच आहे ते एकच राहणार घर काही अनेक करायची गरज नाही आहे आपल्याला घर एक आहे घर एकच राहणार गृहेचं गृहे अपत्यम हा शब्द तुम्हाला अपत्यम म्हणजे म दिसतोय हलंत म्हणजे नपुंसकलिंग शब्द आहे आता यासाठी तुम्हाला वनमचा तक्ता पाहावा लागणार तुम्ही आठवीचं पुस्तक ओपन करा त्याच्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही ठीक आहे आठवीच्या पुस्तकामध्ये वनमचा तक्त जर तुम्ही बघाल तर काय आहे वनम वने वनानी काय आहे वनम वने वनानी असं शब्द आहे ठीक आहे मग आता आपल्याला बहुवचन सांगितलं आहे मग बहुवचनासाठी आपण काय बघणार सांगा वनानी बघणार मग वनानीप्रमाणे अपत्यमचं काय होणार अपत्यानी कळलं म्हणजेच लहान मुले आणि एकटं लहान मूल होतं म्हणून आपण हसती ती प्रत्यय लावला आता भरपूर आहेत मग आपण काय लावणार काय करणार अंती करणार म्हणून हसचं काय झालेलं आहे हसतीच्या हसती जागी काय झालेलं आहे हसंती ती निघून गेला आणि अंती लागला क्लिअर कळलेलं आहे व्हेरी गुड नेक्स्ट हवं तर तुम्ही आता प्रॅक्टिस करत असाल तुम्हाला जर कळत नसेल तर इथे लिहून घ्या गोल करा आणि असं पेनाने लिहून घ्या वनम तक्ता तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स बनवा व्य वही ही चांगली दिसायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये लिहायचं नाही व्यवस्थितच लिहायचं असं नाही करायचं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे की नाही मग तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने लक्षात राहतं तिथे तिथे असे व्यवस्थित काय करायचं असे राऊंड वगैरे करायचे अपत्यम शब्द काहीकांना नाही समजत आहे नपून इथे तो नपून जक लिहा काहीकांना वाटतं हा कुठल्या टेबलप्रमाणे चालतो असं ॲरो करा इकडे लिहा वनमचा तक्ता कुठे आहे आठवीत आहे मग आठवी, आठवी असं सगळं तुम्ही जसं लिहू शकता गृहे कुठली विभक्ती सप्तमी हसती ती हा काय आहे प्रथम पुरुष त्याचं आपण काय केलं बहुवचन केलं असं सगळं तुम्हाला जरी ते मेस वाटत असलं तरी नोट्स तुम्हाला पाहिजे तशाच बनवायच्या कारण तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात राहत आहे तर अशा पद्धतीने लिहा तुम्हाला कळेल असं लिहा बाकीच्यांना नाही कळलं तरी चालेल तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे कळलं हे मी नोट्स बनवताना म्हणते नाही तर पेपर लिहिताना हा तुम्ही रूल पाळाल माझा की तुम्हाला कळलं बस झालं शिक्षकांना नाही कळलं चालेल तसं नाही पेपर प्रेझेंटेशन पाहिजेच या मी गोष्टी तुम्हाला फक्त नोट्स काढण्यापुरता सांगते का तर तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणून त्यासाठी सांगते पेपर लिहिताना विथ प्रेझेंटेशनच लिहायचं आहे चौथा मुद्दा चौथा क्वेश्चन बघूया वाक्य पाषाणः पतती पाषाण म्हणजे काय सांगा पाषाणः म्हणजे दगड दगड पडला एकच दगड आहे आणि पतती पडला काय सांगतात ते ऑर्डर आपल्याला सूचना देतात बहुवचन करा आता पाषाण शब्द आहे अनेअंत होत म्हणजे देवाचाच तक्ता बघणार एक दगड होता म्हणून पाषाणः अनेक असतील तर आपण काय बोलणार देवाचं देवा होतं पाषाणचं पाषाणा आणि मग विसर्ग म्हणून आपण का काय लिहिलं पाषाणहचं अनेक वचन पाषाणा आणि तीचं अनेक वचन काय होतं आता तर तुमचं पाठ झालं असेल काय होतं ती असेल तर त्याचं बहुवचन काय होतं अंती व्हेरी गुड म्हणून आपण इथे काय लिहिणार पाषाणा पतंती क्लिअर तुम्हाला ही सोपी सोपी वाक्य पहिली कळली पाहिजेत मग तुमच्या पुस्तकातली मोठी मोठी वाक्य सुद्धा तुम्हाला कळतील मधलं मॅटर काहीही कामाचं नसतं मेन आपल्याला सब्जेक्ट आणि क्रियापद हे आपलं अॅक्युरेट आलंच पाहिजे वाक्य बनवताना मधल्या गोष्टी तुम्ही हळूहळू समजून घेतल्या तरी चालेल पण हे एकदम बेसिक आहे हे कळलंच पाहिजे नेहमी लक्षात ठेवायचं कर्त्यानुसार क्रियापद बदलतं सब्जेक्ट इथे तुमचं बहुवचनी झाला व बहुवचनी होणार कळलं पाचवं वाक्य बघा अहम जलम तरामी अहम म्हणजे मी स्वत आता मी माझ्याबद्दल बोलते ओके मी जलम म्हणजे पाण्यात तरामी मी तरा म्हणजे मी तरंगते पोहते ज्याला आपण म्हणतो मी पाण्यात पोहते यांनी काय सांगितलं सूचना बहुवचन करा आता मी एकटी आहे माझं बहुवचन मी काय करणार आम्ही सर्वजणी असं करणार की नाही मी एकटी असेल तर अहम बोलणार मी म्हणजे अहम म्हणणार आणि जर आम्ही सगळ्याजणी असं जर मला म्हणायचं असेल तर, तर, तर मी काय चा म्हणणार वयम अहम आवाम वयम मी एकटी असेल तर अहम आम्ही दोघी असेल तर आवाम आणि आम्ही सगळ्याजणी असू तर वयम म्हणून मी अहमचं बहुवचन वयम लिहिलं ठीक आहे हा मी गेल्या पण तक्ता तुम्हाला सांगितलेला ज्यांना हे लक्षात नाही राहत त्यांनी काय करायचं त्यांना एक सोपी आयडिया सांगते हा तक्ता जेव्हा तुम्ही लिहाल ना याच्या खालीच लिहून घ्यायचं इथे अहम आवाम आणि वयम इथे युवाम, युयम इथे सह तौ आणि ते असं साइटला तुम्ही जरी लिहिलं तुमच्या सोयीसाठी का तर तुम्हाला लक्षात येत नाही तरीही चालणार आहे आता इथे बघा मी स्वतः जेव्हा पोहते तेव्हा काय वापरते मी प्रत्यय वापरते काय वापरते मी पण आम्ही सगळ्या जणी पोहतो तर मला काय लावावं लागणार मह म्हणून इकडे काय झालेलं आहे बघा तर या धातूला तरा मह केलेलं आहे मी च्या जागी तरा मह झालेला आहे कळलं वयम जलम तरा मह आम्ही सर्वजणी नदीमध्ये पाण्यामध्ये सॉरी पाण्यात पोहतो नेक्स्ट त्वम प्रभाते गायसी आता त्वम म्हणजेच काय आलं तू प्रभाते म्हणजे सकाळी गाय सी म्हणजे गातोस किंवा मुलगी असेल तर गातेस तर इथे तुम्ही म्हणाल की इथे सी का आलेलं आहे ते कारण इथे त्वम आहे मी तुमच्याबद्दल बोलते इथे बघा परत आपण येऊया जेव्हा मी तुमच्याबद्दल बोलते आणि तुम्ही एकटे आहात तर सी प्रत्यय आहे आता आपल्याला काय सांगितलंय करायला ऑर्डर बघूया आपण सूचना काय दिलेली आहे सूचना दिलेली आहे द्विवचन करा मग त्वम मी आत्ताच वरती लिहून दाखवलं त्वम हे एकवचनी असणार आता असेल तेव्हा युवाम द्विवचनी आणि युयम बहुवचनी आता आपल्याला काय सांगतात ते द्विवचन करा म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला युवाम करावं लागणार आहे मग युवाम आपण लिहिलं प्रभाते ॲज इट इजच राहणार त्याला काही घालायचं नाही आहे त्वम त्वमच्या इथे युवाम झालं तर सीच्या इथे पण काहीतरी होणार ना मग बघा वरती सी इथे आहे सी एकवचनी आहे बहुवचनी करायचं मग काय लिहिणार तिथे थ लिहिणार म्हणून इथे काय लिहायचं आहे आपल्याला युवाम प्रभाते गायथ युवाम प्रभाते गायथ क्लिअर कळलं खूप सोपं आहे एवढा बेसिक बेसिक गोष्टी आणि प्रॅक्टिस करत राहा तुम्हाला ते जमणार नंतर पुढे आहे कृषक मेघम पश्यती कृषक म्हणजे शेतकरी मेघम म्हणजेच ढगांना ढगाला पश्यती म्हणजे बघतो हा शेतकरी ढगाला बघतो असं वाक्य आहे आपल्याला काय सांगितलं द्विवचन करा दोन वचने म्हणजे एक शेतकरी तिथे किती झाले दोन शेतकरी कृषक शब्द देवहप्रमाणे चालतो देवहचं चा द्विवचन काय बघितलं आपण देवौ म्हणजे दोन देव मग दोन शेतकरी जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार कृषकच होणार कृषक एकाच ढगाला बघताय तर मेघमच मेघमच राहणार आणि पश्च्यती एकटा होता म्हणून पश्च्यती आणि दोघ आहेत द्विवचन सांगितलेलं आहे मग काय केलं पश्च्यत इथे दाखवते बघा एकटा होता म्हणून ती पण दोन झाले तर काय आलं तह म्हणून इथे आपण काय केलेलं आहे कृषक मेघम पश्च्यत आता काही काही जणांच्या मनात इथे डाऊट आलं असेल की नाही मॅम आम्हाला इथे असं बोलायचं आहे की कृषक भरपूर ढगांना बघतो दोन जे आहेत आ, शेतकरी ते एका ढगाला नाही बघत आहेत ते भरपूर ढगांना बघत आहेत मग काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा तर पहिलं मेघ काय आहे ऑब्जेक्ट आहे कर्म आहे म्हणजेच दोन शेतकरी ढगाला पाहत आहेत कोणाला पाहत आहेत ढगाला म्हणजे बघण्याची क्रिया किंवा पाहण्याची क्रिया कशावर होते त्या ढगांवर होते देवा, म्हणजे ढग काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे कर्मसाठी नेहमी कुठली विभक्ती बघायची असते कर्मसाठी द्वितीया बघायची असते मग मेघ शब्द देवप्रमाणे चालतो मग ची द्वितीया काय आहे देवम देव देवान द्वितीया आता तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये भरपूर ढग म्हणजे भरपूर ढग म्हटलं तर तुम्ही काय बघणार ह्या ह्याच्यामधलं बहुवचन बहुवचन काय आहे देवान काय आहे देवान मग तुम्ही ह्या मेघला काय करणार मग मेघान असं करणार एवढंच आहे कृषक मेघान पश्यत दोन शेतकरी ढगांना बघतात कळलं आता तुम्ही म्हणाल की नाही दोन शेतकरी दोनच ढगांना बघतात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इथे तुम्ही द्विवचन बघा काय येत आहे दे म्हणून मेघ मेघचं काय होणार मेघमचं काय होणार मेघौ कळलं असं असतं पुढचं वाक्य घेऊया शूनक रोटी काम खादती शूनक म्हणजेच काय कुत्रा एक कुत्रा आहे रोटिकाम म्हणजे चपाती खादती म्हणजे खात आहे ऑर्डर दिलेली आहे आपल्याला बहुवचन करा मग देवहचं देवाह होतं तर शूनकचं काय होणार आता शूनकाहा रोटिका ॲज इट इज राहणार रोटिका हा हा आता बघा इथे रोटिकाम रोटी काम खादती आता इथे काय के केलेलं आहे भरपूर कुत्रे इथे पण मी ऑब्जेक्ट चेंज केलेला आहे एक कुत्रा आहे एक चपाती खात होता आता आपण वाक्य बहुवचनी करायचं आहे बहुवचनीमध्ये मी काय करते की भरपूर कुत्रे आहेत आणि भरपूर चपात्या खात आहेत सगळ्या चपात्या खात आहेत त्या तर शूनकचं मी केलं बहुवचन देवहचं देवा तसं शूनकचं शून का पण इथे काय करायचं आहे रोटी का एक चपाती आहे तिला अनेक चपात्या करायच्या आहेत मग तुम्ही म्हणाल अरे आत्ताच मी तुम्ही सांगितलं की देवान मग रोटिकान होईल अजिबात नाही रोटी कान होणार नाही कारण तुम्ही जरा नीट शब्द बघा वरती शब्द होता मेघ देवप्रमाणे चालत करन, होता कारण मेघ मध्ये अ होता देव मध्ये अ आहे म्हणून आपण देवाचा तक्ता बघितला रोटी का मध्ये आ येतो की नाही मग आपण देवाचा तक्ता बघून चालणार आहे का नाही आपल्याला कुठला तक्ता बघायला लागणार मालाचा मग मालाचा तक्ता बघा आठवीचं पुस्तक ओपन करा माला या तक्त्यामध्ये मालाची द्वितीया म्हणजेच कर्म जे आहे त्याच्यात बहुवचन माला हा असा शब्द आहे म्हणून रोटिकाचं होतं रोटिका हा माला माले मालाहा मालम माले माला हा माला हा मालाहा माला येतं की नाही बहुवचनमध्ये प्रथम आपण बहुवचन मालाहाच येतं द्वितीय पण बहुवचन मालाच येतं आपल्याला कर्म हे द्वितीयत असतं त्याच्यामुळे रोटी का च रोटी का हा झालंय आणि हे तर माहिती आहे की सब्जेक्ट बहुवचनी झालं की क्रियापद पण अंती होतं म्हणजे तीचं काय होतं अंती म्हणून इथे ती होतं आणि भरपूर कुत्रे आले तर अंती झालं म्हणून तिथे काय झालेलं आहे खादती कळलं ओके नेक्स्ट शेवटची दोन वाक्य आहेत वाक्य कमी कमीच का घेते कारण दहा वाक्य तरी तुम्हाला व्यवस्थित समजू द्या जास्त वाक्य सुरुवातीलाच घेऊन आणि काहीच कळलं नाही असं नको सुरुवातीला किमान तुमच्या माइंडला सवय लावा ही दहा वाक्य समजून येण्याची परत पुढे दहा वाक्य दहा वाक्य अशी करून तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होत राहील कळलं याचं सध्या मी होमवर्क कोणाला देत नाही कारण जोपर्यंत मोजक्या व्हिडिओ होत नाही तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला होमवर्क दिला तरी तो तुम्हाला बऱ्यापैकी करता येणार नाही म्हणून चार पाच व्हिडिओ होऊ द्या वाचनाच्या मग मी होमवर्क द्यायला तुम्हाला स्टार्ट करते आणि मग तुम्ही चार पाच व्हिडिओ त्या पुन्हा पुन्हा बघा आणि ट्राय करा स्वतः की मी कसं सोडवते ते बघा आणि तुम्ही तसं सोडवायचं ट्राय करा आणि उत्तर लिहून ठेवा आणि मग मी काय करेन नेक्स्ट व्हिडिओ ती बघेन जसं आपण घड्याळाच्या बाबतीत आपण प्रॅक्टिस घेतलेलं आणि मग सोल्युशन केलं तसं आपण एक वचनाची प्रॅक्टिस आणि सोल्युशन अशा व्हिडिओ बनू ठीक आहे पण किमान पाच व्हिडिओ एक वचनाच्या द्विवचनाच्या होऊ द्या म्हणजे तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि मी हे का तुम्हाला करायला लावते सध्या कारण व्याकरणामध्ये हा प्रश्न आठवी नववी दहावी तीनही वर्षात येतो म्हणून एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला याच्यासाठी मी व्हिडिओ करते आता नववं वाक्य बघा काय आहे महिला हा जलम पिबंती आता तुम्ही म्हणाल अरे हे वाक्य तर ऑलरेडी बहुवचनात आहे बरोबर महिला हा मालाहाप्रमाणे बहुवचनात आहे म्हणजे भरपूर बायका जलम म्हणजे पाणी पिबंती अंतिप्रत्यय बहुवचन आहे भरपूर बायका पाणी पित आहेत किंवा पाणी पितात त्यांनी काय सांगितलंय द्विवचन करा बहुवचन आहे त्यांनाही माहिती आहे ते काय म्हणतात द्विवचन करा आता मी मालाचं तक्ता इथे लावला नाहीये पण माझे माझा पाठ आहे तर मालाचं प्रथमा काय आहे माला माले माला हा असं आहे हे एक वचन हे द्विवचन आणि हे बहुवचन मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी करायला आपल्याला सांगितलं द्विवचन करा मग आपण द्विवचन बघूया मालाचं काय होतं द्विवचन माले होतं म्हणून महिलाचं काय झालं महिले जलम ॲज इट इज राहिलं त्यानंतर पुढचं आहे पिबंती त्यांनी काय सांगितलं हे बहुवचनी आहे अंती त्याला द्विवचन करा मग जा परत इथे अंती होतं मग त्याला सांगितलं द्विवचन करा मग आपल्याला काय लिहावं लागणार तह व्हेरी गुड म्हणून आपण इथे काय लिहितोय तह लिहितोय महिले जलम पिबत दोन महिला पाणी पित आहेत किंवा दोन महिला पाणी पितात कळलं पुढे वाक्य आहे नदी वाहती एक नदी आहे आणि ती नदी वाहतीय तुम्हाला आठवतंय नववीमध्ये सॉरी आठवीमध्ये तुम्हाला नदीचा पण टक्ता होता इकारांत स्त्रीलिंग तो पाहायचा आहे एक नदी असेल तर नदी बोलतो आणि अनेक नद्या असतील तर त्यांना नद्यह असं बोलतो असं लिहिलं जातं ते नद्यह पण इथे हे असावाला द्य टाईप होत नाही असाच होत होतो म्हणून ते तसं लिहिलंय मी तर तुम्हाला लिहिताना असंच लिहायची सवय करायची आहे नद्यः आणि भरपूर आहे एक आहे म्हणून ती आणि अनेक आहेत म्हणून अंती म्हणून वहंती झालेलं आहे क्लिअर कळलं म्हणजे आपण कुठले कुठले एवढे ही दहा वाक्य आपण पाहिली दहा वाक्यांमध्ये क्रियापदासाठी सगळेच वर्तमानाची क्रियापद होती म्हणून आपण हा तक्ता बघितला म्हणजे हा तक्ता तुम्हाला पाठ करायचा आहे इथे वानरह साठी आपण देवाचा तक्ता बघितला इथे अपत्यसाठी वनमचा तक्ता बघितला पुन्हा पाषाण साठी आपण कुठला तक्ता बघितलेला आहे देवाचाच अहम आणि वयम हे आपण काय बघितले काय बघितले यांना काय म्हणतात प्रथम पुरुष द्वितीय पुरु, पुरुष प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष ते तुमचे पाठ पाहिजेत हम्म कृषक साठी आपण काय बघितलं म्हणजे हे सर्वनाम पाहिले आपण अहम वयम आणि युवाम हे सर्वनाम म्हणजे सर्वनामाचे तक्ते तुमचे पाठ पाहिजेत अस्मद युष्मद त्याच्यानंतर कृषक परत देवाचा तक्ता बघितला शूनक देवाचा देवचा मालाचा परत महिलासाठी मालाचा तक्ता बघितला नदीसाठी नदीचा इकरांत तक्ता पाहिला म्हणजे ही दहा वाक्य सोडवताना तुमचा देव माला नदी वर्तमान काळातील परस्मय पदाचे प्रत्यय अस्मद युष्मद म्हणजे सर्वनाम हे तुमचे पाठ पाहिजे आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होती की तक्ते पाठ करायच्या आधी तुम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे त्याचं युटिलायझेशन कळलं पाहिजे त्याचा उपयोग कुठे होतो हे कळलं पाहिजे mm. आय होप तुम्हाला आता कळलं असेल की त्यांचा उपयोग कुठे कुठे आणि कसा कसा होतो त्यामुळे जर तुम्ही तक्ते पाठ केले नसतील तर आठवणीने तक्ते पाठ करा तुम्ही जरी दहावीत असलात जरी नववीत असलात तरी देव वन माला नदी कवी हे तक्ते पाठ केल्याशिवाय तुम्हाला अजिबात पर्याय नाही आहे ते तक्ते तुम्हाला सतत येतच राहणार कुठे ना कुठे त्याच्यामुळे ते पाठच करा आठवीमध्ये सगळी सर्व नामं पाठ करा अस्मद युष्मद सहतवते म्हणजे तद् पुल्लिंग तद् स्त्रीलिंग तद् नपुसकलिंग किम सर्व नाम आणि तुमचे जर तक्ते पाठ नसतील तर तक्त्यांवर सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत तक्ते समजून घेण्यासाठी त्याच्यामध्ये नववीचे तक्ते पण आहेत भानू मधू धेनू आणि मातृपितृ आणि आठवीचे पण तक्ते आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला संस्कृत तक्ते नावाचं एक फोल्डर दिसेल त्याच्यामध्ये सगळे तक्ते एक्सप्लेन केलेले आहेत त्या व्हिडिओ बघा त्यांचासुद्धा तुम्हाला फायदा होईल आणि इनिशियल स्टेजला तुमचे जोपर्यंत तक्ते पाठ होत नाही तोपर्यंत तक्ते बघून तरी तुम्ही ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कळेल की चला मला आता वाक्य सोडवता येतात तर आता मला तक्ते केलेच पाहिजेत पाठ कारण माझे मार्क आता माझ्या हातात आहेत ओके सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि आवडली असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आय नो तुमच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम हरवून जाता खूप खुश होता की तुम्हाला समजते आणि त्याच्यामध्ये लाईक करायचं राहून जाऊ शकतं म्हणून आठवणीने आत्ता तुम्हाला एक आठवण करून दिली की आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याच्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक आ, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओजून तुम्हाला नोटिफिकेशन येईल जुन्या खूप व्हिडिओज झालेल्या आहेत चॅनलवर त्या पाहण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टचा वापर करावा लागेल आठवी नववी दहावी असे फोल्डर आहेत संस्कृत व्याकरण संस्कृत तक्ते असे प्रॉपरली मी फोल्डर्स बनवून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जा एका ठिकाणी तुम्हाला ज्या हव्यात व्हिडिओ त्या सगळ्या पाहायला मिळतील कारण जुन्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही आता कारण त्या ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि तुम्हाला असं वाटेल की त्या व्हिडिओ बनवल्याच नाही आहेत तर तसं नाही आहे व्हिडिओ ऑलरेडी खूप बनलेल्या आहेत जास्तीत जास्त जणांबरोबर व्हिडिओ शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग आणि तुमच्यासारखाच इतरांनासुद्धा फायदा होईल थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी सपोर्टिंग मी आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा कॉमेंट करू शकता धन्यवाद